नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज रात्री मध्यरात्री राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असून पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. 17, 18 आणि 19 जून रोजी. तर मित्रांनो, आपण सविस्तर आढावा बघणार आहोत आज रात्री मध्यरात्री आणि पुढील 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मध्यम ते भागबदलत जोरदार पावसाची शक्यता 17, 18 आणि 19 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. आज रात्री देखील या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. रामघाट, चांदगड, आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील पुढील 3 दिवसांमध्ये. तसेच कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता असून वादळी वारे जास्त बघायला मिळतील. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे कणकवली, दिग्रला, पदगाव, कडगाव, राधानगरी, पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे. कुणकेश्वर, विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी देखील मध्यम ते भागबदले जोरदार पाऊस हा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. वाडापेठ, राजापूर, रायपतन मध्यम स्वरूपाचा राहील. पुरंगड, लांजा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरीकडे पावसाचा जोर वाढत आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड मध्यम ते भागबदल्यात जबरदस्त जोरदार पाऊस हा पुढील 3 दिवसांमध्ये 17, 18 आणि 19 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच पूर्व भागकडे बिलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून माखजन, कोयना, पाटण या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. हेदवी, गुहागर, मार्तामणे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. तसेच सानवडा, श्रीशिंगे, अरळ, अवर्डे, सौराट, वसुटपोट, चागदेव, लोटे, चिपळूण सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दाधोल, धागाव, खेड मध्यम स्वरूपाचा तर दापोली, पाचपंडरी, केलसी, मंडणगड, पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम ते भागबदल जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे पुढील 3 दिवसांमध्ये. आज रात्री मध्यरात्री देखील या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव, महाड, वरण सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढत आहे. तर मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेतीला, वासा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. काशीद, रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाणी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, मध्यम ते भागबदल जोरदार पाऊसची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते 17, 18 आणि 19 जून रोजी. तसेच रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, शिरोली, खुपोलीकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. कुसर आणि कर्जत या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे. नेरळ, पनवेल, नवी मुंबई मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी भागबदलत जोरदार पाऊस. उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा या ठिकाणी जोर थोडा कमी राहील. हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असून निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडावली सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. वसविरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, वाडा, गोदमल, सफाली मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. पालघर, मानूर तसंच कुदन, बोईसर, वानगाव, कासाकोडी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजे 17, 18 आणि 19 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिककडे देखील पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढत आहे. तर या ठिकाणी सापुतारा, ओझर, कळवण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, जोर थोडा कमी राहील. सटाणा, देवळा, चांदवडकडे जोर कमी आहे पुढील 3 दिवसांमध्ये. दोधांबे, जोपूल, ओझर, निफाड, नास या परिसरामध्ये जोर वाढत आहे. ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, देवगाव, मंजूर, निमगाव, सिन्नर हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबदल जोरदार पाऊस. माळसाक्रे, नागपूर तसेच या ठिकाणी नाशिक, देवळाली, पांढुर्ली, सिन्नर, डुबरे, त्रेडे, नांदूर, शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. समशेरपूर, अकोला, संगमनेर, अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे हलक्या सरींची शक्यता आहे. कोपरगावकडे जवळके, शिर्डी, पुलतांबा, केलवड, अंशता, ढकाळवतरण, अधूनमधून हलक्या सरी, लोणी, श्रीरामपूर, टाकळीबांध जोर कमी आहे या ठिकाणी. तसेच या ठिकाणी राहुरी, घोडेगाव, बुगुर, पाथडी, अहमदनगर पावसाचा जोर कमी आहे. काडा, जामखेड, राळेगाव, शेवगाव, कर्जत या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी. पुणे जिल्ह्याकडे मात्र जोर जास्त राहील पुढील 3 दिवसांमध्ये. तर या ठिकाणी जुन्नूर, मंचर, चाकण, पुणे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबदल जोरदार पाऊस. शिंदे, पुनावली तसेच या ठिकाणी सुजगाव, दायरी, कोलवण, शिरगाव हा जो सर्व काही परिसर आहे, आंबेवाणी, सुधागड सर्वत्र मध्यम ते भागबदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय.
सासवड लोणत फलटण बारामती हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबदल जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. साताराच्या पश्चिमेला जोरच्या सरेल मेधा वसुपोट सौराट रशिशिंगावडे वादळी वारी विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच कोरेगाव रहिमतपूर अंध वडूच कठाव निदाल देवडी मोला द्रकी देवरा सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यताही या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. सोलापूरकडे बघितलं असता सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी देखील पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकत आहे. सांगलीकडे मात्र पाऊसची शक्यता आहे. सांगली मालगाव कुसीन देसिंग कुची नागज कानापूर विटा मायानी हा जो सर्व परिसर आहे तासगाव सांगली कुरुंदवड कुडा चटणी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस या ठिकाणी पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर तसेच या ठिकाणी ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर कोखरूड मलकापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा कोखरूड मलकापूर परोळा संगरूळ या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. राधानगरी गगनबावडा रायपतन या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता आहे. बिद्री मुरकुंड जैनवाडी निपाणी कापशी गारगोटी सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये 17, 18 आणि 19 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये बघितलं असं जोर कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण वादळी वारे हलक्या सरींची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये आहे. जालनाकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. बीड जिल्ह्यामध्ये जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकताय. धाराशिवकडे बघितलं असता धाराशिवकडे देखील पुढील तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर लातूरकडे लातूर औसा लंगाशोण उदगीर पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. लातूरमध्ये परभणीकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. नांदेड जिल्ह्याकडे देखील जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये बघितलं असता विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. गडचिरोलीकडे देखील पावसाचा जोर कमी राहील. चंद्रपूरमध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. यवतमाळ वर्धा आणि अमरावती जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. अकोलाकडे पावसाचा जोर कमी राहील. वाशिममध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकत आहे. तसेच बुलढाणामध्ये देखील पुढील तीन दिवसांमध्ये अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. खान्देशामध्ये बघितलं असता जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसांमध्ये. नंदुरबारमध्ये बघितलं असता मात्र या ठिकाणी जोरच्या सरेल. नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये म्हणजे 17, 18 आणि 19 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.